नमस्कार, मी विनोद बाहेकर. मित्रांनो, या 2 ते 3 दिवसांमध्ये काही पालक की ज्यांनी मला अनुभव शेअर केले आणि आपल्या काही जबाबदाऱ्या आहेत, तर हे सुद्धा आपण आतापासून माहिती करून घ्यायला पाहिजे. कारण त्यांनी जे अनुभव शेअर केले म्हणजे रिपीट करणारे होते आणि काही जण यावर्षीचे फ्रेश होते. आपली समोर काही फसवणूक व्हायला नको किंवा आपल्या ऍडमिशनमध्ये काही अडचण यायला नको, तर त्यासाठी त्या पालकांचे हे जे अनुभव आहे, तर हे मला तुमच्यासोबत शेअर करावे वाटले. आणि यासाठीच त्या पालकांच्या ज्या 3 जबाबदाऱ्या महत्वाच्या की मला वाटल्या, तर त्याच या व्हिडिओमध्ये मी घेण्याचा प्रयत्न करतोय. नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा, आता जर आपण सुरुवातीला जर बघितलं, पहिली जबाबदारी आहे डॉक्युमेंटची चेकलिस्ट. आता या डॉक्युमेंट्सच्या चेकलिस्टमध्ये काही सब पॉइंट्स मी टाकलेले आहे, तर याला तुम्ही सविस्तर बघा. म्हणजे ऍडमिशन प्रक्रिया जी आपण पूर्ण करतोय, ऍडमिशन पर्यंत आपल्याला काही अडचण यायला नको, तर यासाठी आतापासून आपण डॉक्युमेंट्सची नेमकी कोणती तयारी ठेवायला पाहिजे, तर हा तर आपला पहिला मुद्दा. तर या मुद्द्यामध्ये तुमची कॅटेगरी जी आहे तर ती महत्वाची आहे. म्हणजे आता सध्या तुम्ही कोणत्या कॅटेगरीमधून फॉर्म भरलाय, तर हे तुमचं तुम्हाला माहिती आहे. तर त्यामुळं तुमच्या कॅटेगरीसाठी जे लागणारे डॉक्युमेंट्स आहेत, तर ते एकदा तुम्ही फाईलला चेक करा. म्हणजे तुमच्याकडं तुमच्या कॅटेगरीसाठी लागणाऱ्या डॉक्युमेंटची चेकलिस्ट आहे का, तर हे नक्की बघा. आणि त्या चेकलिस्टनुसार ऍडमिशनच्या वेळी कॉलेजवाले नेमके कोणते डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी मागतात. काही ओरिजिनल डॉक्युमेंट्स असतात आणि त्याचीच झेरॉक्स सुद्धा डिमांड केली जाते. तर हे सर्व डॉक्युमेंट्स तुमच्याकडे आहेत का, ती चेकलिस्ट एकदा घरच्या घरी चेक करा. तुम्हाला कुठं व्हॉट्सअपला पीडीएफ मिळालेला असेल किंवा तुम्ही कुठून डाउनलोड केलेला असेल किंवा तुमचे जे कोण कॉन्सलर आहेत, तर त्यांनी तुम्हाला व्हॉट्सअप केलेली असेल चेकलिस्ट. ती तुमच्या कॅटेगरीनुसार, तुम्हाला आउट ऑफ स्टेट ऍडमिशन करायची, थोडे वेगळे डॉक्युमेंट्स लागणार मित्रांनो. तुम्हाला डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन करायची, डॉक्युमेंट्स प्लस मायग्रेशन सर्टिफिकेट लागत असतं. तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कुठल्याही कॉलेजमध्ये सीईटी सेलनं ऍडमिशन करायची, तर सर्व कॉलेजसाठी जवळपास सारखेच डॉक्युमेंट्स लागतात. तर हे डॉक्युमेंट्स तुमच्या फाईलमध्ये क्रमवार लावून घ्या त्या डॉक्युमेंट्सच्या चेकलिस्टनुसार. तर ही तुमची पहिली जबाबदारी पालक आणि विद्यार्थ्यांची. बरेच पालक ऑफिसला आले, मागच्या वर्षी वेळेवर राऊंड मधून नंबर लागून सुद्धा ऍडमिशन कॅन्सल झाली, कारण फक्त एकच की डॉक्युमेंट्स तयार नव्हतं. आता जर आपण एक केलं की समजा तुमची कॅटेगरीनुसार तुमचे डॉक्युमेंट सगळे तुम्ही आहे का, तर हे चेक केलं. व्हिडिओला थोडं सविस्तर बघा आणि नंतर मग याच पद्धतीनं ही सर्व प्रक्रिया तुम्ही घरच्या घरी सुद्धा करू शकता. आता बघा, तुमची कॅटेगरीनुसार तुम्ही चेकलिस्ट तयार केली, डॉक्युमेंट्सची लागणारी तुम्हाला मिळालेली, तुम्ही क्रमवार डॉक्युमेंट्स लावून ठेवले. व्हेरीफाय युअर डॉक्युमेंट्स मध्ये नेमकं तुम्हाला काय करायचंय, ज्यावेळेस तुम्ही सर्व डॉक्युमेंट्स घरच्या घरी व्यवस्थित लावणार, असं काय नाही की तुम्हाला एखाद्या एक्सपर्टचंच काम पडेल. मी काय सांगतोय याकडे लक्ष द्या. म्हणजे आमचे जे काय रजिस्टर्ड पेड स्टुडंट आहे, तर त्यांनी सुद्धा हे काम घरी केलेत आणि त्यामध्ये जर काही चूक आली असेल, तर अशा वेळेस त्यांनी आम्हाला व्हॉट्सअपला मेसेज केला, आम्ही त्यावर सोल्युशन सुद्धा दिलं. आता बघा, डॉक्युमेंट्सचं व्हेरिफिकेशन तुम्ही घरच्या घरी नेमकं कसं करणार आहात, तर मित्रांनो लक्षात घ्या की डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करत असताना महत्वाचे असतात ते स्पेलिंग. म्हणजे जर का सर्वच्या सर्व डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असतील, तर सर्व डॉक्युमेंट्सवरचे स्पेलिंग तुम्ही एकदा चेक करा. तुमच्या घरामध्ये आई आहे, वडील आहे, बहीण आहे किंवा तुम्ही स्वतः आहे मित्रांनो, तर या सर्वांमध्ये एकदा तरी ते डॉक्युमेंट सर्वांना चेक करायला सांगा व्यवस्थित. कारण जर तुम्ही 2-3 जणांच्या नजरे खालून जर ते घातले, तर नक्कीच त्यामध्ये जर कुठं काही स्पेलिंग मिस्टेक असेल, तर तो व्यक्ती तुम्हाला निदर्शनास आणून देईल. आणि ते सगळं लिहून ठेवा एका नोटबुकच्या पेजवर की हे डॉक्युमेंट्स चेक झालं आणि यावरचं स्पेलिंग सुद्धा वेगळं आहे, कुठं ए एक्स्ट्रा झालेला आहे, कुठं ई एक्स्ट्रा झालेला आहे, कुठं आय लिहायचं आलेलं आहे, बोर्ड सर्टिफिकेटवर आहे, कॅटेगरीवर आहे का व्हॅलिडिटीवर आहे. कारण हे डॉक्युमेंट्स तुम्हाला नंतर पुढं बेजार करणार या स्पेलिंग मिस्टेक. आणि सोबतच तुमची जी जन्मतारीख आहे, तर हेच तुम्हाला महत्वाचं आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये कॉलेजवाले डॉक्युमेंट्स चेकलिस्टनुसार आहेत का ते चेक करतात. आणि सोबतच तुमचं स्पेलिंग आणि तुमचे MRC नंबर कास्ट आणि व्हॅलिडिटीवरचे आणि सोबतच तुमची जन्मतारीख, तर ह्या सगळ्या गोष्टी कॉलेजवाले चेक करतात. तुम्ही ह्या अगोदर घरच्या घरी चेक करू शकता. आमचे जे रजिस्टर्ड स्टुडंट आहे, तर त्यांनी हे चेक केलेलं आहे, कुठं काही स्पेलिंग मिस्टेक असेल, जन्मतारखेत बदल असेल, तर आम्हाला त्यांनी कळवलेलं आहे. त्यांचं सोल्युशन जे आहे, तर ते आम्ही त्यांना देतोच. पण तुम्ही हे सुद्धा घरच्या घरी करू शकता. आमचे महाराष्ट्राचे पेड रजिस्ट्रेशन सध्या फुल झालेले आहे, होत आलेले आहे, काहीच बाकी आहे, आज उद्या ते कम्प्लीट होऊन जातील. बघा, आता सेकंड जी जबाबदारी आहे, तर ती आहे प्लॅन युअर ऍडमिशन. तर हे खूप महत्वाचं आहे मित्रांनो. बघा, प्लॅन युअर ऍडमिशनमध्ये महत्वाचा आहे तो तुमचा स्कोअर. आता स्कोअर कार्ड तुमच्याकडे आहे, तुमचा ऑल इंडिया रँक आहे, पण त्यावरून यावर्षी तरी असं काही समजायला मार्ग नाही. स्टेट मेरिट लिस्टमध्ये तुमचा नंबर किती येतोय, तर यावर सगळ्या गोष्टी यावर्षी महाराष्ट्रातल्या अवलंबून राहतील. पण बरेचसे पॅरेंट्स की जे ऑफिसला येतात,
आणि ऑफिसला आल्याच्या नंतर चर्चा करतात की सर आम्हाला या स्कोरनुसार कोणतं कॉलेज मिळेल, तर हाच त्यांचा प्लॅन आहे. म्हणजे थोडक्यात या स्कोरनुसार आम्हाला MBBS मिळेल का, BMS मिळेल का, BDS करता येईल का, BHMS करता येईल. आणि जर महाराष्ट्रामध्ये होत नसेल तर आमची आउट ऑफ स्टेट सुद्धा जायची तयारी आहे. तर तुमच्या ऍडमिशनचा जो प्लॅन आहे तर तो तुमच्या स्कोरनुसार तुम्ही करायला पाहिजे. बघा, जर महाराष्ट्रामध्येच तुम्हाला MBBS करायचंय आणि तुमचा स्कोर कमी येतोय, तर तुमचं बजेट जे कॉलेज फीच्या 3 पट फीज पर इयर IQ कोटातून घेतली जाते MBBS ची, BMS ची, BDS चा थोडंफार कमी करता येऊ शकतं, पण MBBS आणि BMS 3 पट फीज कॉलेजवाले घेतात ओपनच्या फीजच्या. तर त्यामुळं तुमच्या स्कोरनुसार तुमच्या ऍडमिशनचा जो प्लॅन आहे, महाराष्ट्रामध्येच ऍडमिशन करायची, मग ती डीम्ड मध्ये सुद्धा चालते, तर मग यासाठी किती फी स्ट्रक्चर लागतं, तर याची माहिती तुम्ही करून घेतलेली आहे का, तर हे पण खूप महत्वाचं आहे. थोडक्यात आपला स्कोर आणि त्या स्कोरनुसार आपल्याला मेरिट मधून जर सीट मिळाली तर ती आपल्या कॅटेगरी फीजवर मिळू शकते मेरिट मधून. पण जर मेरिट लिस्ट मधून जर आपली ऍडमिशन होत नसेल स्टेट कोटामधून, तर आपल्याला ऍडमिशन ही IQ कोटामधून, थोडक्यात आपण त्याला आपल्या साध्या सरळ भाषेत मॅनेजमेंट कोटा म्हणतो, तर हा मॅनेजमेंट कोटा अलॉटमेंट CET सेलच करते, पण कॉलेजच्या ओपन फीच्या 3 ते 5 पट फीज कॉलेजवाले डिमांड करू शकतात. तर त्यामुळे हा प्लॅन करत असताना तुम्ही वेगवेगळ्या तुमच्या जवळपासचे जे कॉलेजेस आहेत, तुम्हाला MBBS करायचंय, BDS करायचं का, BMS करायचंय, तर तुमच्या लिस्टमध्ये जे काय तुमच्या जिल्ह्यातले असतील किंवा बाजूच्या जिल्ह्यातले तुमच्या जवळचे जे कॉलेजेस आहेत, तर त्यांना नक्की व्हिजिट करा. तुमचा स्कोर जर कमी असेल तर त्यांना एक वेळ विचारा की तुम्ही IQ ची फीज किती घेणार आहात. थोडक्यात तो मॅनेजमेंट कोटा बोलल्या जातो, पण त्याला IQ कोटा म्हणजे इन्स्टिट्यूशनल कोटा म्हणतात. तुम्हाला चॉईस फिलिंग राऊंड मधूनच करावी लागते. म्हणजे थोडक्यात तुमचं ऍडमिशन हे राऊंड मधूनच होणार आहे. तर त्यामुळं तुमचा ऍडमिशनचा प्लॅन जो आहे, तर तो स्कोअरनुसार तुम्ही मेरिट लिस्टनुसार कोणत्या कॉलेजपर्यंत पोहोचू शकता कॅटेगरी फीजवर स्कोअरनुसार, तर ते SML नुसार आपल्याला कळेल. पण आता सध्या आपल्याला SML किती येतोय तर हे सुद्धा बघणं खूप गरजेचं आहे. आता यानंतर विश्वास कोणावर ठेवावा, तर हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. कारण जे पालक त्यांनी मागच्या वर्षीचे जे काही अनुभव शेअर केले, तर हे या ठिकाणी मला तुम्हाला शेअर करायचे. बघा, बरेचसे व्यक्ती आपल्या आजूबाजूला भामटे जरी म्हटलं तरी काही हरकत नाही. कारण काय, तर आपल्या अकॅडमीला येणारे जे पालक आहे, तर त्यांनी स्वतःहून मला सांगितलं मागच्या वर्षीचा अनुभव की सर, आम्हाला मागच्या वर्षी सांगण्यात आलं की या कॉलेजमध्ये मी तुमची ऍडमिशन करून देतो आणि त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन करून देण्यासाठी एवढा एवढी फीज त्यांनी चार्ज केली आणि ऍडमिशन आमची झाली नाही, शेवटी आम्हाला आमचे डॉक्युमेंट्स परत घ्यावे लागले. तर हे जे काय भामटे तुमच्या आजूबाजूला आहेत, मी भामटे म्हणतोय, कारण काय, तर ऍडमिशन करून देतो, तर आमच्यापैकी आमच्या टीम जिजाऊपैकी कोणताही व्यक्ती असा शब्द युजच करत नाही. कारण काय, तुमची ऍडमिशन महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला करायची असेल किंवा डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये जर तुम्हाला जायचं असेल, तर तुमची ऍडमिशन मित्रांनो राऊंड मधून तुमच्या स्कोअरनुसार होणार आहे, ना की आम्ही करून देणार आहे. म्हणजे तुमचा स्कोअर 517 आहे, तुमचा स्कोअर 654 आहे, आम्ही ऍडमिशन करून देणारे कोणीच नाहीये. आम्ही सहज स्पष्ट पालकांना अगोदर बोलतो, तुमचं जे अलॉटमेंट आहे तर ते राऊंड मधून होणार आहे, आम्ही आमच्या हाती ऍडमिशन करून देणं नाही. आणि खरं पाहता कोणाच्याच हाती ऍडमिशन करून देणं नसतं, तर त्यामुळे थोडा 360 डिग्री व्ह्यू घ्या. जो कोणी संपर्कात तुमच्या येतोय, जो व्यक्ती तुम्हाला बोलतोय की मी तुमची ऍडमिशन करून देतो महाराष्ट्रामध्ये, तर त्या व्यक्तीचा 360 डिग्री व्ह्यू घ्या. तो व्यक्ती कसा आहे त्याचं बॅकग्राऊंड थोडं चेक करा आणि नंतरच मग त्यावर विश्वास ठेवा. विश्वास नेमका कुणावर ठेवावा हा पूर्णपणे तुमचा प्रश्न आहे. पण आमच्या अकॅडमीला जॉईन असलेले बरेचसे स्टुडंट आणि आलेल्या कमेंट्स, तर यावरून तरी मी स्पष्ट जे बोलतोय तर तेच बोलणं लोकांना आवडतं. तर हाच विश्वास आहे आपल्या जिजाऊ अकॅडमीवरचा आणि हेच आम्हाला टिकून ठेवायचंय. मित्रांनो, माणसं जोडल्या गेली पाहिजे, ना की ती तुटली पाहिजे. बघा, आता बरेच लोक असे करतात की आम्ही तुमची ऍडमिशन करून देतो, एवढा चार्ज आहे, आम्ही 100% त्याच कॉलेजमध्ये ऍडमिशन करून देतो, असं सुद्धा बोलतात. मागच्या वर्षी बरेचसे पालक फसल्या गेले, लाखो रुपये फसले, तुमचे पैसे फसायला नको. महाराष्ट्रामध्ये ऍडमिशन करून देतो हा प्रकारच नाही. पण जर समजा तुम्ही कर्नाटक साईडला गेलेत, कर्नाटकला कॉलेजच्या वेगळ्या सीट्स आहेत, मॅनेजमेंट कोटा आहे, तर तिकडे तुमची ऍडमिशन फक्त क्वालिफाय मार्क्सवर पण होऊ शकते. त्या ऍडमिशनही राऊंडमधूनच होतात, पण वेगवेगळ्या प्रकारच्या सीट्स असतात. म्हणजे 4 लाख पर इयरवाली सीट, 6 लाख पर इयरवाली सीट, आणि ते निगोशिएट करून त्या ऍडमिशन तिकडे होऊ शकतात. तर त्यामुळं महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला कोणी सांगत असेल तर विश्वास किती ठेवायचा हे पूर्णपणे तुमची जबाबदारी आहे. आणि सोबतच जर समजा तुम्हाला तामिळनाडूमध्ये करायचं असेल तर तिकडे सुद्धा ऍडमिशन होऊ शकते. कारण काय, मॅनेजमेंट कोटा आहे, वेगळ्या सीट्स असतात, AIQ कोटा आहे, तर तिकडे ऍडमिशन होऊ शकते. मी सुद्धा बोलतो की तिकडे ऍडमिशनची थोडी गॅरंटी घेता येते, कर्नाटकमध्ये सुद्धा घेता येते.
पण तुम्ही महाराष्ट्र म्हणा, एमपी म्हणा, या साईडला ऍडमिशनची गॅरंटी नसते. कारण मिरिट खूप हाय जातं आणि ज्या ऍडमिशन होतात तर त्या मिरिट लिस्टनुसार होतात. तर त्यामुळं विश्वास कुणावर ठेवावा, तर हे थोडं त्या व्यक्तीला तुम्ही सगळ्या बाजूला एकदा चेक करा की त्यानं मागच्या वर्षीची त्याचा रेकॉर्ड काय, अगोदरच काय, मागच्या वर्षी त्यानं किती ऍडमिशन कोणत्या ठिकाणी करून दिल्या, तर हे महत्वाचं आहे. कारण माझ्या माहितीप्रमाणे किंवा आमच्या टीम जिजाऊ मधल्या कोणत्याही व्यक्तीनं असं कोणतंही वाक्य युज केलेलं नाही. कॉन्सुलर नेमा, मार्गदर्शक नेमा, ना की मधला एखादा तुमचा व्यक्ती की जो तुमची ऍडमिशन करून देतोय. आता या पालकांचे बरेचसे अनुभव असे पण आहे यावर्षी येणाऱ्या की सर आम्हाला एक व्यक्ती या शहरामध्ये भेटला आम्ही तुमच्याकडे येत असताना, आणि त्यांनी सांगितलं की जिजाऊ अकॅडमीला न जाताना मीच तुमची ऍडमिशन या या कॉलेजमध्ये करून देतो एमपी मध्ये. मित्रांनो, अशा ऍडमिशन होत नाहीत, त्या ऍडमिशन फसतात. वेळेवर शेवटी डॉक्युमेंट्स परत येतात. तर तुम्ही एमबीबीएस करा, बीडीएस करा, बीएमएस करा का बीएचएमएस करा, पण विश्वास ठेवू नका कुणावर. स्वतः एकदा चेक करा की खरोखर ही ऍडमिशन कशी होणार आहे, तर हे एकदा त्याला विचारा. राऊंड मधून होणार, आयक्यू मधून होणार, थोडक्यात मॅनेजमेंटची होणार, नेमकी कशी होणार. आणि आता हे विश्वास कुणावर ठेवावा हा पूर्णपणे तुमचा प्रश्न आहे. पुढचं येतं तुमचे स्वप्न, हे सुद्धा मला खूप महत्वाचं वाटतं. बघा, काल परवा आणि त्या अगोदरही बरेचसे पॅरेंट्स आले, स्कोअर 254, आणि सर आम्हाला एमबीबीएसच करायचं. म्हटलं सर तुमची तयारी महाराष्ट्रामध्ये जर करायचं असेल तर 254 स्कोअरवर, 254 हे फक्त मी एक्झाम्पल घेतलं, यापेक्षाही कमी स्कोअरवाले आणि थोडे जास्त स्कोअरवाले सुद्धा स्टुडंट आले, पालक आले, फॅमिली सोबत होते, सर्वजण सोबत होते. सर आम्हाला एमबीबीएसच करायचंय, दुसरं काहीच नाही करायचं. रिपीट आहे, तिसरं रिपीट आहे सर, पण आम्हाला एमबीबीएस शिवाय दुसरं काहीच नको. स्कोअर जो आहे तर तो 300 आतमध्ये, मग आता एमबीबीएसच पाहिजे, दुसरं काहीच नको. म्हणजे तुमचं बजेट किती, महाराष्ट्रामध्ये जर करायचं असेल तर कॉलेज फीच्या 3x फीज लागते. म्हणजे थोडक्यात तुमचं बजेट हे 1,10,00,000 वरच जातं टोटलमध्ये. तयारी आहे का सर, तयारी आहे का मॅडम? तर नाही सर, आम्हाला 2-3 लाख रुपये पर इयरची आमची तयारी आहे. आम्ही कॅटेगरीमध्ये येतोय आणि आम्हाला अलॉटमेंट होते ना सर. तुम्ही असं कसं बोलता? मागच्या वर्षी बऱ्याचशा सीट्स वॅकंट गेल्या, दरवर्षी एमबीबीएसच्या सीट्स वॅकंट राहतात. म्हणजे सर मला सांगतात, मॅडम मला सांगतात, आणि त्या सीट्स आम्हाला पाहिजे. शेवटच्या राऊंड पर्यंत आम्ही थांबायला तयार आहे, पण आम्हाला ती सीट्स पाहिजे. तर मग त्यासाठी काय करता येईल, तर तेवढं आम्हाला सांगा. मग आता हे जे आहे, तर हे आपले सगळे जे आहे ना मित्रांनो, हेच तुमचे दिवा स्वप्न आहेत सगळे. म्हणजे आपण 330 मार्कावर आहे, आपण कॅटेगरीमध्ये आहोत, पण मग आपल्या कॅटेगरीमधले बाकीची मुलं 330 मार्काच्या वर नाहीत का? त्यांना असं वाटत नाही का की आपल्याला पण एमबीबीएस मिळायला पाहिजे म्हणून? जर समजा कॉलेजवाले त्या सीट्सचे जर का कोटीपर्यंत त्यांचं जर का बजेट जात असेल, तर तुम्हाला ते 2-3 लाखात कशाला ऍडमिशन करून देणार आहे? आणि इथंच आपले पालक फसतात. एखादा असा ठग भेटतो की मी तुमची ऍडमिशन याच मार्कावर करून देतो, माझी फीज 5 लाख रुपये आणि तुम्हाला 3 लाख पर इयर मध्ये मी ऍडमिशन मिळवून देतो, तर याच ठिकाणी पालक फसतात. 2 लाख रुपये 3 लाख रुपये ऍडव्हान्स देऊन बसतात, नंतर त्यांचे मोबाईल नंबर सगळे बंद होतात. तर त्यामुळं आता जर समजा तुम्हाला जर स्कोअरनुसार जर एखादं कॉलेज तुम्हाला जर पाहिजे असेल, तर ते मेरिट लिस्टनुसार तोच कोर्स तुम्हाला मिळणार आहे. बीएचएमएस म्हणा, बीएमएस म्हणा का बीडीएस म्हणा, पण तुमचं स्वप्न जर मोठं असेल आणि बजेट जर कमी असेल, तर तुमच्याकडे दुसरा कोणताच पर्याय नाही. बरेच पालक असे की सर आम्ही शेवटपर्यंत थांबतो, शेवटच्या दिवशी एखादं नवीन कॉलेज येतच हे आम्हाला माहिती आहे, दरवर्षी कॉलेजेस येतात. मग त्या कॉलेजमध्ये लोकांना थोडी माहिती होणार आहे कॉलेज आलं म्हणून, तर त्या कॉलेजमध्ये जर आपण वेळेवर जर पोहोचलो तर स्पॉट राऊंडमध्ये, तर तिथं तर ऍडमिशन होऊ शकते. आम्हाला यांनी तर असं सांगितलं, आम्हाला असं कळलं, मागच्या वर्षी सुद्धा असं झालेलं आहे. आपण समजा जागरूक आहे, नवीन कॉलेज येणार आहे हे आपल्याला माहिती आहे, पण बाकीचे लोक का झोपलेले आहे का, तर याचा विचार करा. आता बघा, जर समजा तुम्हाला ऍडमिशन करायची असेल, तर तुमचे जे दिवा स्वप्न आहे ना, तर ते थोडक्यात तुम्ही निपटवा. अजून वेळ आहे, या प्रक्रियेमध्ये जर तुम्ही असाल तर तुम्हाला नेमकं काय करायचं याचा प्लॅन करा. आपला स्कोअर, आपलं बजेट यानुसारच तुमचा प्लॅन असायला पाहिजे. माझी एक विनंती सर्वांना असते की आपल्या विद्यार्थी, आपला पालक कुठं फसायला नको, आणि त्यासाठीच मी थोडं या ठिकाणी स्ट्रिक्ट बोलतोय की दिवा स्वप्न नका बघू, तुमच्या स्कोअरनुसार प्लॅन करा, तुमच्या बजेटनुसार प्लॅन करा. आता इतर झालं कॉलेजपर्यंत की कॉलेज नवीन येईल काय, तर हे सगळं तुमची सेकंड नंबरची जबाबदारी आहे की प्लॅन युअर ऍडमिशन. आता थर्ड नंबर हे खूप महत्वाचं आहे की अकाउंट मेंटेनन्स. हे बघा, या सगळ्या जबाबदाऱ्या आपण आतापर्यंत घेतल्या, पण हे जे आहे तर हे अकाउंट मेंटेनन्स, तर ही पण अति महत्वाची जबाबदारी आहे पालकांची. जर समजा आपण प्रक्रियेमध्ये आहोत, आपल्याला एखादं कॉलेज मिळालं, ते जर एमबीबीएसचं कॉलेज असेल, तर त्या कॉलेजसाठी जे काय अकाउंटमध्ये बॅलेन्स असायला पाहिजे, तर ती तुमची तयारी आतापासून झालेली आहे का? तुम्ही जर गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ऍडमिशन करत असाल, तर त्या कॉलेजसाठी
लागणारा खर्च जो आहे तो खूप कमी असतो. पण जर सेमीमध्ये जर तुम्ही ऍडमिशन करत असाल प्रायव्हेटमध्ये, तर आता समजा तुम्ही एससी मध्ये आहात, एसटी मध्ये आहात, व्हीजे मध्ये, सर आम्हाला स्कॉलरशिप मिळते, आम्ही कॉलेजवाल्यांना सांगू शकतो की आमचा एवढा डीडी लागतो, तर नाही चालत मित्रांनो. मागच्या वर्षी अशा ऍडमिशन कॅन्सल झाल्या. कॉलेजचं नाव घेणार नाही, पण ज्यावेळेस पालक समोर येतात तर त्यावेळेस मी डायरेक्ट कॉलेजचं नाव घेऊन सांगतो की या कॉलेजमध्ये असे प्रकार घडले. बरेचसे कॉलेज मागच्या वर्षी असे होते की ज्यांनी कॅटेगरीवाल्यांचा सुद्धा ओपनचा डीडी घेतला, म्हणजे त्या कॉलेजची फीज जी काय, मग ती 7 लाख असो, 8 लाख असो, 9 लाख असो, 10 लाख असो का 11 असो, कॉलेजच्या फीजचा ओपनचा डीडी आणा आणि येणारी स्कॉलरशिप तुमची तुम्ही घ्या. आता बरेचसे पालक बोलताना म्हणतात की सर नियमानुसार थोडी असं, पण बाबांनो आता समजा 4 ते 5 दिवस तुमच्याकडे ऍडमिशन साठी आहे, तुम्ही त्या कॉलेजवाल्यांना नियम शिकवणार आहे का त्या ठिकाणी, तुम्हाला ऍडमिशन करायची का त्या कॉलेजवाल्यांना नियम शिकवायचे, तर हे पण महत्वाचं घ्या. आणि सर आम्ही कंप्लेंट करू यांची, कोणाकडे करणार आहे कंप्लेंट तुम्ही, आणि 4 दिवस आहे तुमच्याकडे ऍडमिशन साठी, आणि कंप्लेंट साठी तुम्हाला त्या 4 दिवसात कंप्लेंट तुमची होणार आहे का, आणि त्यामुळे तुमची सगळी प्रक्रिया जी आहे तर ती आपलं कॉन्सलिंग थांबणार आहे का त्या दिवसापुरतं, आणि नंतर परत तुमची ऍडमिशन त्या कॉलेजमध्ये होणार का ते दिवस पूर्ण झाल्याच्या नंतर, तर हे सुद्धा विचार करा थोडा. आणि नंतर मग प्लॅन करा तुमच्या ऍडमिशनचा. अकाउंट मेंटेनन्स, बॅलेन्स मेंटेनन्स खूप महत्वाचं आहे. तुम्हाला जर MBBS करायचंय, तुम्हाला जर BDS करायचंय, BMS करायचंय, BHMS करायचंय, तर त्या कोर्ससाठी नेमके किती पैसे लागतात, तर याचे ओपनची तयारी ठेवा थोडक्यात, ओपनच्या फीजची. कारण मागच्या वर्षी बऱ्याच BMS कॉलेजवाल्यांनी 18 महिन्यांचे पैसे घेतले. म्हणजे थोडक्यात कॉलेजची फीज जर का 2 लाख रुपये असेल तर 3 लाखाचा डीडी घेतला, म्हणजे 18 महिने 18 महिने 18 महिने, तर हा नियमानुसार डीडी घेतला होता, तर त्यामुळे त्याला काहीच नाही करतायत. ओपनची फीज, आता समजा एखादा विद्यार्थी तुमच्या समोर आहे, तुम्ही समजा विजेमध्ये, आणि त्याच्याकडनं विजेचा डीडी घेतला जातोय आणि तुमच्याकडनं ओपनचा घेतला जातोय, भांडणार आहे का तुम्ही तिथं? तुमची ऍडमिशन करायची का तुम्हाला भांडणं करायचे, आपल्या विद्यार्थ्याचं वर्ष वाया घालवायचंय का तुम्हाला? तुम्हाला आतापासून थोडा प्लॅन करा ना तुम्ही. आणि जर समजा हा प्लॅन जर होत नसेल तुमचा, तर मग थोडा कोर्स, म्हणजे तुमचं आतापासून जर अकाउंटमध्ये बॅलन्स मेंटेन होत नसेल तर त्यासाठी काय करता येईल, कुठे एज्युकेशन लोन असेल, कोणाकडून काही पैसे घेणं असतील, तर हे सगळं अगोदर त्यांना बोलून ठेवा की आम्हाला ऍडमिशन साठी एवढी रक्कम लागणार आहे तुमच्याकडे जर तयार नसेल तर. कारण बाकीचे तयार असतात ना, तुम्ही जरी तयार नसले तरी, तर त्यामुळे तुमची ऍडमिशन कॅन्सल व्हायला नको, विद्यार्थ्यांचं नुकसान व्हायला नको, थोडं प्लॅन करा. आणि सध्या मी ऑफिसला असतोच असा विषय नाही बरं, आता एखाद्या वेळेस मी ऑफिसला असतो, एखाद्या वेळेस नसतो, पण तुम्हाला त्रास व्हायला नको. आउट ऑफ स्टेट प्लस महाराष्ट्र असं दोन्हीचं रजिस्ट्रेशन आमचे सध्या सुरू आहे. फक्त महाराष्ट्र क्लोजच झालेले आहे समजा, यानंतर ते होणारच नाही. तुमचा स्कोर कितीही असो, तुम्ही 707 मार्कावली जरी असले आणि आमच्याकडे आले, तर ते रजिस्ट्रेशन आम्ही करून घेऊच असा विषयच नाही. पण तुम्ही जर आउट ऑफ स्टेट जाणार असाल प्लस महाराष्ट्र करणार असाल तर ते आम्ही घेतो. कारण काय, आउट ऑफ स्टेटची जी जबाबदारी आहे तर ती थोडी दुसऱ्या माणसाकडे दिली जाते, आउट ऑफ स्टेटवाल्या आमच्या विश्वासातल्या, तर त्यामुळे ते काम घ्यायला सोपं जातं. तर त्यामुळे तुम्ही आउट ऑफ स्टेट प्लस महाराष्ट्र असं जर करत असाल तरच ऑफिसला व्हिजिट करू शकता. पण ते सुद्धा व्हॉट्सअपला जर रिप्लाय मिळाला तरच या, तसं येऊ नका. आज आपण या ठिकाणी थांबूया. इन्फॉर्मेशन जर आवडली असेल ना तर लाईक करा, पण मी बोललेलं काही कडू वाटलं असेल तर नाही लाईक केलं तरी सुद्धा चालतं. आज आपण या ठिकाणी थांबूया. ओके, बाय.